ललन टॉप वेबसाइट वरील एका लाइव शो मध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रवक्त्या रुची पाठकने जावई शोध लावला। देशाला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या लीज वर मिळाल्याचा दावा जो आहे तो रुची पाठक यांनी केलेला आहे। हे पटवून देताना पाठकने लंगड़ असं स्पष्टीकरणही दिले। रुची पाठकच्या म्हणण्यानुसार देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नाही, ब्रिटिशांनी भारताला 99 वर्षांच्या लीज वर स्वातंत्र्य दिलं, याला काँग्रेस जबाबदार असल्याचं देखील तिने म्हटलेलं आहे। रुची पाठकच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर आता मोठा वाद सुरू झालाय। पाहूयात नेमकं काय बोलल्यात रुची पाठक। क्या कह रही है? वही मैं बता रही हूँ कि ये भी 99 साल की लीज पर ले पाए थे आप। अगर आप में इतनी कुव्वत थी तो पूरी आजादी लेते ना। उस टाइम क्यों आप 99 साल की लीज पे? हाँ, ये जो आजादी हुई है ये 99 साल की लीज पर है। भारत कम्प्लीटली आजाद नहीं है। एक सेकंड, ये बहुत बड़ी बात कह रही है। 99 साल की लीज थोड़ा एक्सप्लेन करेंगे? जी हाँ, आप इतिहास के पन्ने उठाकर देखिए। उस टाइम पर जो ब्रिटिश सरकार में जो नेता थे, मैं बता रही हूँ। अरे सुन तो लीजिए पहले पूरी बात जी। जब स्वतंत्रता की बात चली और स्वतंत्रता आंदोलन चल रहे थे तो आदरणीय नेहरू जी और महात्मा गांधी जी जब आगे थे तो सरकार देना नहीं चाह रहा था ब्रिटिश क्राउन, और उन्हीं की ही शपथ ली गई थी। नेहरू गांधी ने किसकी शपथ ली थी? ब्रिटिश क्राउन की शपथ ली थी, ना कि भारत के संविधान की शपथ ली गई थी। ये मुख्य प्रधानमंत्री पहले बन गए थे, 1951 में चुनाव हुए, उसके बाद फिर पार्टी बनी, तब जाके अपना संविधान लागू हुआ था। और ये उस टाइम पे संविधान, आपको भी पता होगा, आज के प्रधानमंत्री जब शपथ लेता है तो वो भारतीय संविधान की शपथ लेता है। लेकिन हाँ, वही मैं बता रही हूँ, ये ब्रिटिश क्राउन ने भारत को 99 साल की लीज पर दिया हुआ है। ये कम्प्लीटली आजाद नहीं है भारत, और ये भी कांग्रेस वालों की ही देन है जो है। रुची पाठकच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध आता केला जातोय। आणि या बातमी संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अतुल लोंढे आणि भाजप युवा मोर्चाचे विक्रांत पाटील। विक्रांतजी, मी तुमच्याकडे सुरुवातीला येते। रुची पाठकच्या या म्हणण्यानुसार देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। ब्रिटिशांनी भारताला 99 वर्षाच्या लीज वर स्वातंत्र्य दिलं असं त्यांनी म्हटलेलं आहे। यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? विक्रांतजी, माझा आवाज येतोय? हो, रुची पाठक यांनी जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया काय? खर तर खूप दुर्दैवी आहे। याच्यामध्ये जेव्हा एकीकडे देशाची जी वाटचाल सुरू आहे ती खूप वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे, विकासाची वाटचाल आहे, आणि त्यावेळेला अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य करणं हे खर तर दुर्दैवी आहे। आणि अशा पद्धतीनं इंग्रजांनी लीज वर दिलं अशा पद्धतीने म्हणणं म्हणजे खर तर या सगळ्या महापुरुषांचा ज्यांनी प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य खेचून आणलं त्यांचा हा अपमान आहे। आणि त्यामुळे या वक्तव्याचा निषेध भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून मी करतो। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अतुलजी, या संपूर्ण प्रकरणाकडे, या वक्तव्याकडे आपण कसं पाहता? असं आहे की एक नवीन विद्यापीठ आहे ज्याच्यामधनं काही लोक एंटायर पॉलिटिकल सायन्सची डिग्री घेतात, ते एकच आहेत, शिक्षकही नाही, त्याला एचओडी पण नाही आहे, पण एक विद्यार्थी आहे ज्यांनी एंटायर पॉलिटिकल सायन्सची डिग्री घेतली आहे। त्याच विद्यापीठातले हे सगळे लोक आहे, त्यांची डोकी फिरलेली आहे। याच्यात एक बघा तुम्ही की हा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जर केलेला आहे काही लोकांवर, आणि ज्यांना असं वाटतं की 16 मे 2014 पूर्वी या देशामध्ये काही झालंच नाही, जे काही होत आहे ते 16 मे 2014 नंतर होत आहे, तर अशा पद्धतीचा एवढा मानसिक किंवा विकृत परिणाम जो आहे तो होण्याचं कारणच हे आहे की एक नॅरेटिव्ह चालवला गेलेला आहे। आणि त्या नॅरेटिव्हच्या आहारी, म्हणजे काही लोक ड्रग्सच्या आहारी जातात, काही लोक दारूच्या आहारी जातात, आणि काही लोक विद्वेषाच्या आहारी गेलेले आहेत। आता ही जी बिमारी जी आहे ना, त्यांनी हे म्हणत असताना त्यांनी आणखीन एक विधान केलेलं आहे, ते म्हणजे भारताला 99 वर्षांच्या लीज वर स्वातंत्र्य दिलं असं बोलत असताना याला काँग्रेस जबाबदार असल्याचं देखील रुची पाठक म्हणाले। तुम्हाला तेच सांगतो आहे की एक विद्वेष निर्माण केलेला आहे, आणि त्या विद्वेषाचं जतन जे आहे ते लोकांच्या डोक्यामध्ये घालण्यासाठी व्हॉट्सअप, सगळा सोशल मीडिया, फ्रंटलाईन मीडिया सुद्धा मी तर म्हणेन, या सगळ्यांचा वापर करून लोकांची डोकी खराब केली आहे तरुणांची। आणि त्यामुळे जसं नशेखोरीमुळे पिढीच्या पिढी उद्ध्वस्त होते, देशाचं भविष्य उद्ध्वस्त होतं, तशी एक पिढी जी आहे ती या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बर्बाद झालेली आहे, त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट आहे। यावरती विक्रांत पाटील यांना काय वाटतं, त्यांचं मत काय, ते देखील आपण जाणून घेऊया। विक्रांतजी, आपण अतुलजींच्या वक्तव्याशी आपल्याला ते पटतंय का, ते जे म्हणतायत? हो, खरं तर
युवा एखाद्या व्यक्तीने असं मत व्यक्त करणं हे दैवी आहे, अशा पद्धतीनं विचार करणं हे दुर्दैवी आहे. या देशाच्या कल्याणासाठीचा विचार मंडळ आहे आणि त्यामुळे हे असं विधान करणं हे चुकीचं आहे म्हणून. नक्कीच, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. फोन लाईनवरून अतुल लोंढे आणि विक्रांत पाटील आपल्यासोबत जोडले गेले होते. खरं म्हणजे या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावरती देखील त्यांना ट्रोल केलं जात आहे, प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर युवा सेना सहसचिव शर्मिला येवले यांनीही या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. काय म्हणाल्यात पाहूया. जर भारताला 99 वर्षाच्या करारावरती स्वातंत्र्य मिळालं आहे तर 99 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याचं काय होणार याचं स्पष्टीकरण रुची पाठक यांनी द्यावं. त्याचबरोबर त्यांनी हे विधान करत असताना हे विधान किती बालिशपणाचं आहे आणि तुम्ही किती बालिशपणाने बोलत आहात हे तुम्ही जनतेला सिद्ध केलेलं आहे. परंतु आमची मागणी अशी आहे की ह्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक लोकांनी आपले प्राण त्यागलेले आहे. तुम्ही याचा घोर अपमान केलेला आहे. ह्या घोर अपमान हा भारत देश किंवा हा देश कधी विसरणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या देशवासियांची जाहीरपणे माफी मागावी अशी आमची मागणी आहे.